म्हणजेच गणपत गायकवाड यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते. सध्या या प्रकरणाचे काय अपडेट्स मिळतात? नक्कीच, द्वारली गावातल्या जागेवरनं जो वाद होता हा वादाचं रूपांतर काल आपण पाहिलं तर एकदमच टोकाचे भूमिकेत गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात त्यांना अटक देखील झालेली आहे. मात्र उल्हासनगरमध्ये सध्या संपूर्ण छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये मी ज्या रस्त्यावर उभा आहे त्या ठिकाणावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे. नुकत्याच SRPच्या गाड्या देखील या ठिकाणाहून गेलेल्या आहेत. थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर केलं जाईल. मात्र जे महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या फायरिंगचा जो संतोष आहे तो शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर ही ठिणगी काही महिन्यांपूर्वीच पडत होती. अनेक वादांमध्ये दोघांमध्ये समोरासमोर आले होते आणि याची कल्पना गायकवाड यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देण्यात आली होती. मात्र कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि हा वाद जो आहे तो सत्ताधाऱ्यांमधला टोकाचा गेल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे इथली समीकरणं ही बदललेली आहेत. मात्र किती काही झालं तरी लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे कायदा हातात घेतल्यामुळे कुठेतरी प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये ही फायरिंगची घटना घडल्यामुळे कुठेतरी पोलिसांचं मनोबल देखील खचल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांकडनं आता सतर्कतेची भूमिका घेत बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रोसिजिंग होईल. मात्र दुसरीकडे ज्युपिटरमध्ये उपचार सुरू असलेल्या महेश गायकवाड यांची देखील प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि मोठ्या प्रमाणात तो पाहायला देखील मिळतोय. त्यामुळे उल्हासनगरचं वातावरण हे गढूळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर जनता ही भीतीच्या वातावरणात पाहायला मिळत आहेत. सूरज, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींना या संदर्भातली माहिती वारंवार या कार्यकर्त्यांनी दिलेली होती, नेत्यांनी दिलेली होती. मात्र पक्षश्रेष्ठींचं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष झालं का असं वाटतंय?